जगभरातील सर्वच लोक कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीकडे डोळे लावून बसले आहेत। अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे। अशातच सर्व देशांचं लक्ष भारताकडे लागलं आहे। भारतातील पुढील काही दिवसातच कोरोना वैक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते। भारतीय ड्रग्स कंट्रोलरच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार कमीत कमी 3 वैक्सीन आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यासाठी विचारात घेतल्या जात आहेत। एकीकडे केंद्राने बनवलेले कृषी कायदा विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षातील 4 सदस्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली। एकीकडे तात्पडत असलेली काँग्रेस आणि दुसरीकडे देशातील इतर प्रादेशिक पक्ष एकण्याचे चिन्ह आहेत। शेतकरी आंदोलन निमित्त हे विरोधी पक्ष एकत्र येतील का, शरद पवार यांचा मध्यस्थी करतील का, असा प्रश्न उपस्थित झालाय। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे। सोमवती यात्रेच्या दिवशी जेजुरी गडावरून उत्सव मूर्ती पालखीतून करहा स्नानासाठी गडाच्या पायथ्याशी नेण्यात येते, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे। तसेच सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे एरवी भंडाऱ्याच्या उधळीने पिवळी झालेली सोन्याची जेजुरी यंदा मात्र शांत राहणार आहे। राज्यमंत्री बच्चू कडू दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले आहेत। दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू कार्यकर्त्यांसह दिल्लीत दाखल झालेत। जवळपास 1500 किलोमीटरचा प्रवास करून बच्चू कडू कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह दिल्लीत दाखल झालेत। योगी आणि मोदींनी कृषी आणि कृषी दोघांना संपवले असे टीकास्त्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी योगी आणि मोदींवर सोडले आहे। अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठेला पुणे विद्यापीठाने धडा शिकवला आहे। बाळ बोठेचे राजकीय पत्रकारितेचे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे। बाळासाहेब बोठेच्या राजकारण आणि माध्यम या पुस्तकाचं MA अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषय संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश आहे। हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून निवडले गेले होते। मात्र रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात बोठेचं नाव पुढे आल्यानंतर पुणे विद्यापीठाने बोठेला मोठा धडा शिकवला। बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या बहुचर्चित द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे। अर्जुन रामपालने स्वतः या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे। हा ऐतिहासिक आणि बहुचर्चित चित्रपट येत्या 2021 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला हा संप संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे। या काळात सर्व गैर कोविड आणि गैर आपत्कालीन सेवा ठप्प राहणार आहेत। शिवाय OPD ही बंद ठेवण्याचं आवाहन IMA कडून करण्यात आलं आहे। तर सर्व नॉन इमर्जन्सी हेल्थ सेंटर इलेक्टिव्ह सर्जरी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे। अशात ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्याची शक्यता आहे। यामुळे नवीन वर्षात चेक पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे। खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे। या सुविधेमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्यासाठी रक्कम चेकद्वारे सुनिश्चित करणं महत्त्वाचं असणार आहे। या सिस्टीमच्या माध्यमातून चेकला SMS, मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग आणि ATMद्वारे दिला जाऊ शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवन इमारतीचं भूमिपूजन झालं। भूमिपूजनानंतर सर्व धर्माच्या धर्मगुरूंकडून प्रार्थना करण्यात आली। शास्त्री भवनाजवळ रिकाम्या जागेवर नवीन संसदेची इमारत उभारण्यात येणार असून सुमारे 67,500 चौरस मीटर जागेवर ही इमारत तयार होणार असून यासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च येणार आहे। जुने संसद भवन अद्याप 100 वर्ष पूर्ण झाले नसले तरी त्याआधी नवीन संसद भवन भारतात तयार होत आहे।
जगभरात 15% लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहते, तसेच हा प्रदेश विविध प्राणी आणि निसर्ग संपदेने संपन्न आहे। केवळ यासाठीच या प्रदेशाचे जतन करणे आवश्यक नाही, तर इतर भागातही लोकसंख्येसाठी पर्वतीय प्रदेश महत्त्वाचा आहे। त्यामुळे पर्वताच्या संवर्धनासाठी आणि त्याच्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी 11 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून साजरा केला जातो।